नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर दिवाळीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आज आपण जो व्हिडिओ पाहत आहोत तर या व्हिडिओमध्ये आज आपल्याला देवांच्या मूर्ती आपल्या ज्या देवांच्या मूर्ती आहेत पितळेच्या सगळ्यांच्या देवांच्या मूर्ती असतात या पितळेच्या मूर्ती स्वच्छ कशा करायच्या कारण बरेच जण पितांबरी ब्रशचा वापर किंवा इतर साबणांचा वापर करतात तर तो तुम्ही टाळायचा आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने आपले देव स्वच्छ करायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता माझ्या देवाऱ्यातले देव खाली आलेले आहेत स्वच्छ होण्यासाठी आपण त्यांना आज दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान घालणार आहोत आता देवांना आणि त्याच्यासाठी आपल्याला उठणं तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी दोन चमचे मी दही घेतले दही घेत असताना थोडंसं आंबट घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकायचा त्याच्यामध्येच आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धा लिंबाचा रस घातला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे देवांना लावून घ्यायचं आहे तर हे उठणं तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रत्येक देवांच्या मूर्तींना लावून घ्यायचं आणि ह्या मूर्ती आपल्याला दहा मिनटासाठी आपण तशाच ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या ज्या मूर्ती घाण झालेल्या आहेत तेलकट होतात किंवा गंध लावून आपल्या मूर्ती थोड्याशा घाण होतात तर त्या स्वच्छ करण्यासाठी ती मळ जे देवांच्या डिझाईनमध्ये दे जाऊन बसते ते निघून येण्यासाठी आपल्याला हे असे दहा मिनटं ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहोत तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमचे देव स्वच्छ करता किंवा ही पद्धत तुम्हाला अगोदर माहीत होती का आणि जर तुम्ही पितांबरी वापरत असाल ब्रश किंवा इतर साबण आपण भांडे धुण्याचे जे साबण वापरतो ते जर तुम्ही दा देवाला लावत असाल तर ते कितपत योग्य आहे हे सगळेच प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्न तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता तर तुम्ही पाहू शकता दहा मिनटं मी देव ठेवले आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित हाताच्या सहाय्यानेच चोळून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवायचे तर तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ अशा मूर्ती आपल्या निघालेल्या आहेत तर अशाच एक एक करून आता आपण सगळ्या मूर्ती स्वच्छ करून घेणार आहोत तर सगळ्या मूर्ती आपल्या देवाच्या स्वच्छ होत आहेत अशा पाण्याने स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या मूर्ती ज्या आहेत तर त्या व्यवस्थित कोरड्या कपड्याने स्वच्छ करायच्या आहेत आणि रोज जरी आपण देव धुतल्यानंतर तसेच जर ठेवले तर, तर ते लगेच खराब होतात तर त्याच्यासाठी देखील जेव्हा आपण रोज देव स्वच्छ करतो त्यावेळेस देखील आपल्याला त्याला कपड्याच्या सहाय्याने स्वच्छ करायचं आहे जेणेकरून देव आपले जशास तसे राहतात तर देव स्वच्छ झाले देवांचा अभ्यंग स्नान झालेला आहे त्यांची आंघोळ झालेली आहे तर आता तर आपले त्यांचे देवघर जे आहे ते स्वच्छ करून त्याच्यामध्ये वस्त्र अंतरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपले जे सगळे देव आहेत ते आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम आपण दिवा पेटवून घेऊयात तर दिवा लावून घेत आहेत सासूबाई तोपर्यंत माझी सगळ्यांनाच विनंती आहे जर कॉ अस्मिताच कॉर्नरवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतात मला ते देखील कमेंट करून सांगा जेणेकरून मी तशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन आपल्या स्मिताज कॉर्नरवरती घरगुती उपाय छान छान हेल्दी रेसिपीज आणि असेच मी जे काही घरी आपले व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघत चला आवडल्यास लाईक करत चला आणि चॅनेलला शेअर देखील करा जास्तीत जास्त जेणेकरून इतरांना देखील माहीत होईल तर आपण देवीचा टाकही स्वच्छ करून तिला छान हळदी गुंकू लावून घेतलेला आहे आणि आता एक कळस मांडून घेऊयात त्याच्यानंतर आपल्या स्वामीजींना अष्टगंध लावायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांनाही त्यांच्या स्नाना स्थानावरती ठेवायचं आहे तर तुम्ही कशी देवांची पूजा करता तुम्ही कशा पद्धतीने तुमचे देव स्वच्छ करता ते देखील मला कमेंट करून सांगत चला जेणेकरून इतर काही असतील उपाय किंवा इतर पद्धती असतील तर त्या देखील मला माहीत होतील याच्या अगोदर देखील तांब्याचे भांडे स्वच्छ करण्यासाठी मॅजिक वॉटर कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे शॉर्ट्समध्ये शेअर केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनलाही भेटेल आणि आय बटनमध्ये देखील मिळेल तर आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते नक्की पहा कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा तर श्रीयंत्र आहे हे जे कवड्यांवरती ठेवले त्याच्यानंतर रुद्राक्षांच्या माळाच्या खाली आपल्याला रुद्राक्षयंत्र ठेवलेलं आहे आणि बाकीचे सगळेच आपल्याला गज वगैरे आपण ठेवून घेतले त्याच्यानंतर हळदी कुंकू लावले माळा घालून घ्यायच्या आहेत मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत देवीला देखील नथ घालून घेतली आणि फुलं भावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अशी रांगोळी काढत आहेत आमच्या आई धूप दीप करून घ्यायचा आहे आणि नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर मंडळ करायचं आहे आणि नैवेद्य जो आहे तो जो आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये खाण्यासाठी बनवतो तोच स्वयंपाक आपण आपल्या स्वामीजींना आपल्या देवांना दाखवून घ्यायचा आहे तर मेथीची भाजी आणि चपाती भात आपण दाखवून घेतलेला आहे जो झालेला होता स्वयंपाक तो स्वयंपाक आपण दाखवून घ्यायचा त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आणि नमस्कार करायचा तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा आज उपाय मी तुम्हाला सांगितला देवांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी देवांचं जे उठणं बनवलं ते कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा व कमेंट करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्य